जिल्हा परिषदेच्या बावनजे आणि नेरा विभागातील रस्त्यांची चाळण झाली आहे, त्यामुळे येथील रहिवाशांच्या त्रासात भर पडली आहे. ही बाब लक्षात घेऊन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह सोमवारी रस्त्यांची पाहणी केली. तसेच लवकरात लवकर रस्त्यांची कामे करण्यात यावी असे निर्देश आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले. वावंजे आणि नेरा जिल्हा परिषद विभागातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे, त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी हा नित्याचाच प्रकार झाला असून दिवसागणिक इथे लहान मोठे अपघात होत असतात. ही बाब लक्षात घेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह या परिसरातील रस्त्यांची पाहणी केली. भाजप तालुका अध्यक्ष अरुणशील भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशेकर, सिद्धी साळुंके, चंद्रशेख म्हात्रे, शनिवार म्हात्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरे, सहाय्यक अभियंता एस एम कांबळे, शाखा अभियंता एन डी पवार, आर डी डोंगरे यांच्यासह भाजप कार्यकर्ते व नागरिक यावेळी उपस्थित होते. या रस्त्यांचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे एकनाथ देशेकर यांनी यावेळी सांगितले. आज आपल्या या परिसरामध्ये लाडके आमदार आपली स्वतः पाणी करण्यासाठी आणि रस्त्यांची मोरीचे प्रश्न असू द्या, ब्रिजचे काही प्रश्न असू द्या, हे स्वतः सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या परत पोचण्याचं तेही ध्यास घेतलं. याबद्दल सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. अभिनंदन करीत असताना या पनवेल ते खानाचा बांगला वांगा हा सरासरी पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून आणि त्या विधानसभेच्या सर्वांच्याच माध्यमातून 3 कोटीचं काम आपला 10 सप्टेंबरपासून चालू होणार आहे. तसंच आपला नेरा विभागाचा जो प्रश्न आहे आपल्या शिरोली विभागाच्या माध्यमातून हाही रस्ता आपण 2 कोटीचा मंजूर करून तोही 10 सप्टेंबरपासून आपण चालू करणार आहोत. मी सर्व या जनतेला आवाहन करेन का येणाऱ्या या दीपावलीच्या आणि नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देत असताना सर्व आपले परिसरातली जी मोऱ्यांची कामं असू द्या, ब्रिजचे प्रश्न असू द्या आणि रस्त्यांचे काही प्रश्न असू द्या, ते लवकरात लवकर आम्ही प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि माननीय प्रशांत दादा ठाकूर साहेब यांच्या प्रयत्नाने जलदीत जल्दी आपल्याला सर्वांना सुविधा मिळेल अशी मी सर्वांच्याकडून अपेक्षा करतो.